महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त आज आपण फेसबुकवर कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या सर्व बुद्धी प्रामाण्य समाज बांधवांना नमो बुद्धाय, जय भीम, मंगल मैत्री भावना। आज आपण वेळातला वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात, त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्वांचे आभार मानतो, स्वागत करतो। माझा जो विषय आहे, आजचा जो विषय आहे, माझी धर्मांतराबाबतची जी भूमिका आहे ती मी या ठिकाणी विशद करणार आहे। मित्र हो, तसं मी माझ्या बालपणापासूनच जेव्हा मला कळायला लागलं त्यावेळेस मला ह्या जातीव्यवस्थेचे अनेक चटके मी सोसलेत, भोगलेत। शाळेमध्ये असताना मला बाहेर बसवलं जायचं, मुलं माझा विटाळ करायची। दुसरी गोष्ट, मी लहानपणी खेळत खेळत मला चांगलं आठवतं की एका मंदिरात गेलो असताना मी केवळ मांग ह्या जातीचा म्हणून त्यांनी विचार केला नाही की हे छोटा आहे यांना कसं मारा म्हणून मला खूप मारलं त्यांनी। हे सर्व जातीमुळे घडलं। दुसरी गोष्ट अशी की एकदा मी पंक्तीमध्ये लोकांच्या बरोबर सामुदायिक पंक्तीमध्ये जेवायला बसलो आणि तेवढ्या याच्यातून एक लक्ष्मीराव पिळगावकर नावाचा माणूस आला आणि त्यांनी माझ्या पाठी 2-3 झपके दिले आणि तिथून मला पळवलं। बघा, ही विचित्र ही जातीव्यवस्था किती विचित्र आहे। आम्ही ज्या जातीव्यवस्थेचा अभिमान बाळगतो, जात अभिमान बाळगतो, ती जात आम्हाला जागोजाग छेळते, सोसते, भोगते, अडवते, नाडवते, कलंकित करते, अपमानित करते, तरीही आम्ही ती जात आमच्या डोक्यातून घालत नाहीत। यानंतर जेव्हा मी शाळेत पुढच्या वर्गाला शिकायला गेलो, मी जेव्हा 4थीच्या वर्गात शिकायला गेलो, त्यावेळेस एक माझा असा अनुभव मी तुम्हाला जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगतोय की माझ्या मनात धर्मांतराच्या बद्दल ही प्रेरणा का निर्माण झाली। बघा, शेतामध्ये माझे बंधू आणि दुसरे आमचे 2 माणसं, अशी मिळून आम्ही 2-4 दिवस सोमवारचा दिवस होता। मुद्दाम उदाहरण तुम्हाला सांगत आहे। आणि शेतामध्ये भाताचं काड वेचण्यासाठी घेतलं होतं त्यांनी आणि त्यांच्यासोबत मी, त्या दिवशी सुट्टी होती, परंतु सोमवारचा दिवस होता, एकादशी अशा काहीतरी होता, त्याची सुट्टी होती। मी त्यांच्यासोबत गेलो असताना एक देशमुखाचा माणूस, काळा भोर, त्याच्या अंगावर रक्ताच्या अशा गाठी झालेल्या आणि त्याला पाहिले की माणूस असं दुरून जाईल, परंतु तो एका शेतामध्ये एक गाय चारत उभा होता। ते शेत कापसाचा आणि तुरीच्या पाट्याला ती गाय चारत म्हणजे चरत होती आणि त्या गायीची गळ्याला बांधलेली दोरी याच्या उजव्या हाताला होती आणि याच्या डोक्यावर ज्यावरची भाकरी होती बांधलेली पालवामध्ये। सोमवारचा दिवस असल्यामुळे मी पाठीमागे होतो आणि मला सोमवारचा दिवस आहे, गायीचं दर्शन होते, म्हणून मी त्या गायीच्या शेपटीला हात लावण्याचा प्रयत्न केला, हात लावला, तसंच त्याने ती डोक्यावरची भाकर माझ्या दिशेने भिरकावली। म्हणजे बघा, त्याला किती मोठा स्पर्श झाला, किती मोठा विटाळ झाला, माझ्या हातातून म्हणजे माझा हा ज्या शेपटीला लागला त्या शेपटीतून, त्या गायीच्या मानेतून, त्या दोरीतून, त्याच्या हातातून, त्याच्या डोक्यातून त्या पालवातली भाकरी बाटली आणि त्याने ती भाकर माझ्या दिशेने फेकली। म्हणजे जाती व्यवस्थेचा इतका कडवट अनुभव मी वेळोवेळी खूप मोठा भोगला। त्यानंतर ही जी जाती व्यवस्था आहे याचा मी थोडासा अभ्यास करायला लागलो, किंवा आपल्या देशामध्ये विषमतेवर ही जाती व्यवस्था आहे, विषमतेवर आधारलेली जाती व्यवस्था आहे। आम्ही या व्यवस्थेचे कोण आहोत? आम्हाला आमची मातृभूमीच नाही, आम्ही जातीच्या नावाखाली आमचा किती छळ होतोय, आमच्यावर किती जबरदस्ती होती, आमच्यावर किती अन्याय होतात, आमच्यावर किती अत्याचार होतात आणि आम्ही सण मुकाटपणे सण करतो। कारण प्रत्येक समाज, प्रत्येक जात, जात खरं तर कास्ट इज बॅड कन्सेप्ट आहे आणि सोशल म्हणजे समाज म्हणजे सोशल इज गुड कन्सेप्ट आहे। आम्ही जातच आमच्या डोक्यात घेऊन बसलेलो आहोत, ही पहिल्यांदा आपली जात नाकारली पाहिजे। जाती अभिमान बाळगणं हा खोटा अभिमान आहे आणि जात ही माणसाच्या किडलेल्या मेंदूतून आढळलेली, जात मानसिकता हा एक अपघात आहे। म्हणून जी जात आपल्याला छेडते ती जात आपण नाकारणं महत्त्वाची आहे आणि ह्या हिंदू धर्मामध्ये
ही जात नावाची व्यवस्था आहे। आपण बघतोय की तसा जर विचार केला तर हिंदू हा धर्मच नाही, याची माझी खात्री झाली की हिंदू हा धर्मच नाही, तर ते एक बहुजन समाजाचं सुनियोजितपणे शोषण करणारं ब्राह्मणी षड्यंत्र आहे आणि त्या षड्यंत्राची आपण आम्ही शिकार आहोत हे माझ्या लक्षात आलं आणि म्हणून मी हिंदू धर्म नाकारायचा निर्णय घेतला। दुसरी गोष्ट, बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार केशवराव ठाकरे हिंदू ही एक शिवी आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं। त्याच्या म्हणजे दयानंद सरस्वतीचं जे पुस्तक आहे सत्यार्थ प्रकाश या पुस्तकात या ग्रंथामध्ये स्पष्ट आहे, ते मी सगळं बघितलं। आणि 12व्या शतकामध्ये हिंदू म्हणजे मोगलांनी दिलेली ती शिवी आहे असं जेव्हा माझ्या लक्षात आलं, ती शिवी आम्ही काम ना अभिमानानं बाळगावी, एकतर आम्ही हिंदू नाहीत याचे हजारो पुरावे आहेत। आम्ही हिंदू असल्याचा आमच्याकडे एकही पुरावा नाही, तरी आम्ही जाती अभिमानाने सांगतो की आम्ही हिंदू मांग आहोत। पण त्यांनी तर तुम्हाला मानलं पाहिजे ना हिंदू, ते तुम्हाला हिंदू मानतच नाही, तुम्हाला पहिल्यांदा त्यांनी माणूस म्हणून नाकारलेलं आहे। तरी आम्ही स्वाभिमानाने सांगतो, अभिमानाने सांगतो की आम्ही हिंदू मांगात। आता बरेच आपण पाहतो की आपल्या विवाह सोहळ्याचे ते हे येतात, त्याला काय म्हणतो आपण, लग्नांचे बायोडाटे येतात आणि त्या बायोडाट्यामध्ये सांगितलेलं असतं की हिंदू मांग। तर मला सांगा, हिंदू धर्म, हिंदू व्यवस्था ही चातुर्वर्णीय व्यवस्था हिंदू धर्मामध्ये, आणि त्या चातुर्वर्णीय व्यवस्थेमध्ये आर्य, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 वर्ण आहेत। आता आपण तर अतिशूद्र वर्णामध्ये आहोत, अघोषित अतिशूद्र वर्गामध्ये आहोत, आपण कसे हिंदू होऊ शकतो? माझी खात्री झाली की आपण हिंदू नाहीत आणि आपल्याला धर्माची गरज आहे, आपण धर्म शोधला पाहिजे आणि धर्म घेतला पाहिजे। मग कोणता धर्म शोधायचा? तर आम्ही भारतीय संविधान अनुसूचित जाती आदेश 1950 खंड 3 नुसार अनुसूचित जातीतील ज्या 59 जातीसमूह आहेत ते सर्वच्या सर्वच 59 जातीसमूह भारतीय संविधानाने बुद्धिष्ट म्हणून मानलेले आहेत, मान्य केलेले आहेत, परंतु ही गोष्ट बऱ्याच अंशी लोकांना माहीत नाही आणि म्हणून आम्ही आमच्या सौघरी परतलं पाहिजेत ही खात्री झाली आणि म्हणून आम्ही या धर्मपरिवर्तनाच्या दिशेने सुरुवात केली। महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 आणि 2 ऑगस्ट 2001 मध्ये वाटेगावला राज्यस्तरावरची मातंग समाज धर्मांतर परिषद आम्ही आयोजित केली, त्याचे संयोजक बीएसदादा कांबळी पात्रीकर आणि मी स्वतः होतो। त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब क्षीरसागर अमरावतीचे आणि उद्घाटक म्हणून आदरणीय एकनाथ भाऊ आव्हाड जिजा आमचे आदरस्थान हे त्या ठिकाणी उद्घाटक म्हणून होते। 1 आणि 2 दिवस कार्यक्रम चालला, तिथं धर्मांतर परिषद घेतली आणि त्या ठिकाणी सुद्धा मातंग समाजाने सामूहिक धर्मांतर करावे का हा विषय होता आणि सामूहिक निर्णय त्या ठिकाणी पण झाला। त्यानंतर काही कारणास्तव तो कार्यक्रम पुढे लांबला आणि मग 12 जानेवारी 2005 शिंदखेडराजा या ठिकाणी पुरुषोत्तम खेडेकर यांनी निमंत्रित केलं, त्या कार्यक्रमाला मी गेलो आणि त्या ठिकाणी मी जाहीर धर्मांतर केलं आणि त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं की हिंदू धर्म हा धर्मच नाही। 12 जानेवारी 2005 शिंदखेडराजा या ठिकाणी त्यांच्या व्यासपीठावर मी स्पष्ट सांगितलं की हिंदू धर्म हा धर्मच नाही, तर ते एक बहुजन समाजाचं सुनियोजितपणे शोषण करणारं ब्राह्मणी षड्यंत्र आहे आणि त्या षड्यंत्राचे आम्ही शिकार आहोत, यातून लवकरात लवकर मुक्त होण्याचा आम्ही प्रयत्न करू असं आवाहन केलं। लगेच 14 ऑक्टोबर 2005 हिंगोलीच्या रामलीला मैदानावर राज्यस्तरावरचीच मातंग समाज धर्मांतर परिषद आयोजित केली आणि त्या कार्यक्रमाला पुरुषोत्तम खेडेकरला बोलवलं। पुरुषोत्तम खेडेकर आले, त्यांनी त्या ठिकाणी बीजदादा कांबळे आले, श्रीरंगराव थोरात आले, असे अनेक लोक आले आणि त्या ठिकाणी सुद्धा जाहीर म्हणजे धर्मांतर करण्याचा आम्ही निर्णय घेतला। त्याचं वादळ एवढं निर्माण झालं की त्याची पहिली ठिणगी जी पडली असेल तर ती पुण्यामध्ये पडली। हिंगोलीच्या धर्मपरिवर्तन परिषदेची पहिली ठिणगी पुण्यात पडली आणि मग तिथून कार्यक्रम सुरू झाले। मग आदरणीय आव्हाडसाहेबांनी पुढाकार घेतला, चलो बुद्ध की ओर म्हणून एक अमरावतीला बैठक झाली दादासाहेब क्षीरसागर जिजांची आणि मग त्यांनी सांगितलं की आपण आता आपण आपलं काम सुरू केलं पाहिजे। मग आम्ही 2 ऑक्टोबर 2006 डायरेक्ट नागपूरच्या दीक्षाभूमीवर आपले धर्मगुरू नागार्जुन सुरेश ससा यांच्या हस्ते आम्ही दीक्षा घेतली आणि तेव्हापासून आम्ही बौद्धमय झालो।
सांगायचा तात्पर्य एवढाच आहे की आम्हाला हे सगळं का करावं लागलं, कारण ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था जातीय विषमतेने बरबटलेली व्यवस्था आहे. इथं उतरण नावाची व्यवस्था आहे. तुम्ही किती विद्वान आहात, तुम्ही किती उच्च शिक्षित आहात, तुम्ही किती कर्तव्यगार आहात, याला अजिबात काही महत्व नाही. तुम्ही कोण्या जाती जन्मलात हे हिंदू धर्मामध्ये ही व्यवस्था आहे. बघा ना, आपल्या देशाचे राष्ट्रपती कोविंद, आपल्या देशाचे राष्ट्रपती यांना त्या मंदिरातून धक्के देऊन बाहेर काढलं जातं. जर राष्ट्रपतीची ही अवस्था असेल, म्हणजे बघा, राष्ट्रपती जरी असेल तरी तो शूद्र आहे, त्याला मंदिरात येता येत नाही, म्हणून त्याला धक्के देऊन बाहेर काढलं जातं. जर राष्ट्रपतीची ही व्यवस्था असेल तर तुमची आमची काही व्यवस्था असेल? आपण बघितलं की ह्या जाती व्यवस्थेनं आम्हाला किती छळ, किती छळ, एवढं आणि एवढं छळ की त्या छळाला अंतच नाही येईल. बघा, आमच्याकडे एक पाथरी तालुक्यामध्ये पोयटाकळी नावाचं गाव आहे. त्या पोयटाकळीमध्ये एक नवरदेव मंदिरावर गेलेला आहे, नवरदेव. आणि तो मंदिरावर गेल्यामुळे त्या वऱ्हाडाला एवढं मारल्या जातं, एवढ्या मारल्या जातं की त्यांच्या अंगावर वळे येतात अशी. त्यांना जेवण पण मिळत नाही, ते जेवणामध्ये माती काढ म्हणजे माती टाकल्या जाते आणि वरण भात भाजी सगळं सांडून दिलं जातं. बघा किती अवस्था, किती बेकार अवस्था आहे. रुद्रवाडीचं प्रकरण आपण बघितलं, लातूर जिल्ह्यामध्ये रुद्रवाडीचं प्रकरण बघितलं. तिथं सरपंच महिला आहे आपली, एकूण 24 घरं त्या, म्हणजे ते आजही गावावर नाहीत. बघा म्हणजे जातीव्यवस्थेचा किती कर आहे. दुसरी गोष्ट मी हेही बघितलं की आपल्या याच्यामध्ये ह्या जातीव्यवस्थेमध्ये सर्वात खालचा दबलेला जो वर्ग आहे तो मातंग समाज आहे. आणि मातंग समाज हा पूर्वीचा बुद्धिस्ट आहे, बौद्ध वंशाचा हा मातंग समाज आहे. आणि केवळ मातंग समाजच नव्हे तर SC ST OBC हे तमाम तिन्ही वर्ग बुद्ध वंशाचे आहेत. याचे पुरावे आहेत, हजारो पुरावे आहेत, एक नाही. परंतु हे तिन्ही हिंदू नाहीत, यात हिंदू नाहीत किंवा हिंदू आहेत याचा एकही पुरावा नाही. आणि म्हणून आम्ही धर्मांतराच्या दिशेने गेलं पाहिजेत, आम्ही सामूहिक धर्मांतर केलं पाहिजेत. कारण बुद्ध हा एक धर्मच नव्हे तर तो ह्या जगातला सर्वात मोठा सामाजिक परिवर्तनाचा मानवमुक्तीचा एक सिद्धांत आहे, दुःखमुक्तीचा मार्ग आहे, उन्नतीचा मार्ग आहे. आणि म्हणून बुद्ध एक सायंटिक आहे, एक शास्त्रज्ञ आहे, आणि उपासना हे विज्ञान आहे. म्हणून विज्ञानाची कास धरून जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रगती जर करून घ्यायची असेल तर आम्हाला धर्मांतराशिवाय पर्याय नाही, आणि तेही बौद्ध धर्मांतराशिवाय पर्याय नाही. हे आम्ही खुणगाड बाळगून सामूहिक धर्मांतराच्या दिशेने आम्ही सर्वांनी वाटचाल केली पाहिजे, ती करावी, करणं गरजेचं आहे, अशी माझी ठाम भूमिका आहे. म्हणून मित्र हो, तुम्ही या ठिकाणी फार उत्सुकतेने ही मला ऐकण्यासाठी आलेला. मी या सर्व गोष्टी का सांगतोय, अनुभवतोय, मी सर्व हे अनुभवलेलं आहे. कारण एक जातीच्या नावाखाली एक तर आपले मांगीर बाबा केले गेले, आम्हाला जिवंत गडीमध्ये पुरल्या गेले, आम्हाला विहिरीला विहीर बाटल्यामुळे आम्हाला खूप मारहाण झालेली आहेत. माझंच उदाहरण, माझे चुलते एका विहिरीवर पाणी भरायला गेले होते, पाणी मागायला गेले होते. एक त्यावेळेस मातीचा माठ होता, मला कळते मी छोटा होतो, माझे छोटे चुलते होते. आणि गावापासून जवळपास अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती आड होता, आड मारुतीच्या मंदिराच्या समोर. गाव थोडं दूर होतं, उन्हाळ्याचे दिवस होते, आणि मग तिथं कोणीच नाही, पण एक माणूस पाणी भरून तो गेला होता आणि तिथला पवर त्या बाजूलाच होता. आता याला वाटलं तो कधी येईल, म्हणून यांनी काय केलं, तो माणूस यायच्या अगोदर तो पवरा विहिरीत टाकला आणि पाणी काढला आणि पिला, आणि हे समोरच्या माणसाने पाहिलं. अक्षरशः माझ्या चुलत्याला रक्त निघोस्तोर मारलं, वळ येऊन तो असा बेशुद्ध झाला. का? तर त्याने विहीर बाटवलेली होती. आणि मग आमचे मामा, आमचे वडील, आमचे मामाचा मुलगा म्हणजे आमचे मेहुणे म्हणा, आणि अजून एक माणूस, असे चार माणसांनी त्या माणसाला बाजवर, आमच्या चुलत्याला बाजवर टाकून बोरी पोलीस स्टेशन होतं तिथून त्या तिथं पोलिसांमध्ये नोंद केली गेली. म्हणजे बघा जातीच्या नावावर किती छळ होतोय आपला. आम्ही ही का जात का पोसायची, त्याचा आम्हाला काय फायदा आहे? जातीचा आम्हाला काय फायदा आहे? काही फायदा नाही. जातीमुळे आपलं काय अडकते? काहीच नाही. पण आम्ही गर्वाने म्हणतो की आमचे, मी ह्या समाजाचा आहे, मी ह्या जातीचा आहे. तुम्हाला खरंच जातीबद्दल इतका जर अभिमान असेल तर तुम्ही जातीच्याच रेल्वेमध्ये बसलं पाहिजेत, जातीच्याच विमानात बसलं पाहिजेत,
जातीच्या दवाखान्यात गेलं पाहिजे, जातीच्याच बसेसमध्ये बसलं पाहिजे, जातीच्याच फोर व्हीलरमध्ये बसलं पाहिजे, जातीच्याच मोटरसायकलवर गेलं पाहिजे. नाहीतर हा तुम्ही माणूस म्हणून स्वतःला घेणार आहात की नाही? ज्या व्यवस्थेनं तुमचं माणूस पण नाकारलं ती व्यवस्था तुमच्या गळ्याला फास आहे. तो फास असतानाही तुम्ही जर ह्या जातीला गळ्यातला ताईत म्हणून जर मिरवत असाल तर आमच्यासारखे मूर्ख दुसरे कोण असू शकतात? मुक्ता साळवेनं आपलं 1854 सांगितलेलं आहे की आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत. आता काही लोक म्हणतात की आम्हाला धर्मांतराची काय गरज आहे. मला एक फोन आला एका ताईचा, नाव नाही सांगत मी, त्यांचा त्या उस्मानाबादच्या आहेत. आणि त्यांनी सांगितलं, भाऊ म्हणे आरक्षणासाठी इतकं सगळे समाज एकत्र येऊ लागलेला आहे आणि तुम्ही धर्मांतराचं काय घेऊन बसलात, आता धर्मांतराची काय गरज आहे. आता मी त्यांना बोललो नाही, त्याचं कारण होते की त्यांना ते समजतच नाही, तर बोलण्यात काय अर्थ आहे. त्यांनी जर सांग त्यांना जर समजलं असतं की या जागतिक युगामध्ये आता सध्या खाजगीकरण झालेलं, दनादन खाजगीकरण झालेलं आहे, आरक्षण बंद केलेलं हे त्यांना माहीत नाही. SC ST OBCचं आरक्षण 2017 बंद केलं भारत सरकारनं आणि त्याच्यावर संसदेचा न्यायालयाचा शिका, सर्वोच्च न्यायालयाने शिका पण दिलाय. ते सर्व जगजाहीर पण झाले, पण आमच्या काही लोकांना हेच माहीत नाही की आरक्षण बंद झालेले आहे. ते आजही हे सांगत आहेत की आरक्षणामध्ये अबकड द्या. आता बघा, आमचा आमदार झाला तरी काय उपयोग नाही, आमचा अधिकारी झाला तरी काय उपयोग नाही. आम्हाला जर आरक्षणासाठीच आम्हाला आमची जर जात जोपासायची असेल तर ती आमच्या फायद्याची असेल तर नक्कीच जोपासू आम्ही. तिचा आम्हाला फायदा होणार असेल तर नक्कीच आम्ही तिचा फायदा घेऊ. परंतु त्याचा फायदाच होणार नसेल तर ती जात व्यवस्था कशामुळे वाढवायची, कशामुळे आम्ही हे करायची? जाती ज्याने त्याने निर्माण केल्यात, ज्यांना ह्या जाती व्यवस्थेचा फायदा आहे, आम्हाला त्याचा काय फायदा आहे? आम्ही काय म्हणून जात पोसायची? का जातीमुळे आम्हाला स्वाभिमान मिळणार आहे, काय इज्जत मिळणार आहे? उलट किती हीन लेखल्या जातं. अहो आमचा आमदार असो, आमचा खासदार असो, आमचा मंत्री असो, त्यांचा साधं चपराशी ऐकत नाही हो, कारण ते मांग जातीचे आहे आणि हे त्यांचे कामदार असतात. मी हे स्वतः प्रत्यक्षात भोगले, अनुभवले. आमचे जिल्हा परिषदेचे मेंबर घ्या, महानगरपालिकेचे मेंबर घ्या, नगरपालिकेचे मेंबर घ्या किंवा आमदार घ्या, खासदार घ्या, काही नाही, हे सगळे गुलाम आहेत. या आपल्याला जर खरंच प्रज्ञावान व्हायचं असेल आणि इथल्या व्यवस्थेची मानसिक गुलामी जर नाकारायची असेल तर माझी खात्री आहे की मातंग समाजाला आणि मातंग समाजाबरोबर इतर जो समूह आहे जाती व्यवस्थेमध्ये गुरफटलेला, त्यांना ह्या जात मानसिकतेतून बाहेर पडून त्याला धर्मांतराशिवाय दुसरा पर्याय नाही अशी माझी खात्री. म्हणून आम्ही धर्मांतराच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. धर्मांतर का केलं? धर्मांतर करण्यापाठीमागची एकच भूमिका आहे की बुद्ध हा जगातलं विज्ञान आहे, एक फार मोठं जगातलं शास्त्रज्ञ आहे, वास्तव आहे. आणि बुद्धानं हे पण सांगितलंय की जसं रामानं सांगितलं की मी देव आहे, कृष्णानं सांगितलं की मी ईश्वराचा पुत्र आहे, येशून पण तसं सांगितलं की मी सुद्धा देवाचा त्याला काय प्रेषक आहे. बुद्धानं ते नाही सांगितलं. बुद्धानं काय सांगितलं? बुद्धाने हे सांगितलं की मी एक साधा व्यक्ती आहे, मी एक मार्गदाता आहे, मी एक माणूस आहे, अशी आजपर्यंत जगामध्ये. म्हणून तो जगातल्या 22 राष्ट्रामध्ये गेला. आणि आमच्या व्यवस्थेनं काय केलं? बुद्धाला महादेव बनवला, बघा तुम्ही. बुद्धाला राम बनवलं, बघा इतिहास आहे त्याचा. बुद्धाला कृष्ण बनवलं. अहो एवढंच नाही तर बुद्धाच्या 84,000 विहार ही हिंदूचे मंदिर बनवले. त्यांनी बुद्धाच्या मूर्ती नष्ट केल्या. हे सर्व बुद्धाचं, विठ्ठलाची मूर्ती बुद्धाची, हे सिद्ध झालं. बालाजीचं मंदिर हे बुद्धाचं आहे, हे पण सिद्ध झालं. जेवढे हिंदूचे 6,00,000 धर्मस्थळ आहेत, ही बुद्धाची विहार आहेत. परंतु त्यांना बुद्ध लपवता आला नाही, बुद्ध नाहीसा करता आला नाही. जसं लहुजी साळव्यांचं ब्राह्मणीकरण करण्याचं काम सुरू झालं, कारण लहुजींचा आमच्याकडे इतिहास नाही म्हणून ते सगळं सुरू झालं. आम्हाला चुकीचा लहुजी सांगितला गेला. अण्णाभाऊचं ब्राह्मणीकरण नाही केलं गेलं. त्याचं कारण आहे की अण्णाभाऊचा पुरावा आहे आमच्याकडे, म्हणून अण्णाभाऊचं ब्राह्मणीकरण नाही होऊ शकलं. यांनी बाबासाहेब अण्णाभाऊनी तर बुद्धाची शपथ लिहिली, कथा एक लिहिली बुद्धाची शपथ नावाची. एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी चिवरांगावर घेतलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा खून झाला. संभाजीराजांनी बुद्ध भूषण नावाचा किताब लिहिला म्हणून संभाजीराजाचा खून झाला. हे काय दर्शवते? आम्ही मूळचे बौद्ध वंशाचे आहोत हा पुरावा आहे, हे तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे. आणि म्हणून ह्या देशामध्ये
भारत देश हा ही बुद्धाची जन्मभूमी आहे. जगात जर भारताला जर मान असेल तो कशामुळे आहे, तर फक्त भारतात बुद्धाचा जन्म झाल्यामुळे. परंतु इथल्या वर्णव्यवस्थावादी लोकांनी, मनोवादी लोकांनी बुद्धाचा मानवतेचा मार्ग नाकारला आणि या ठिकाणी जातीव्यवस्था, कर्मकांड, पाप, पुण्य, दैव, नशीब या थोतान बाबी पुढे आणल्या. अहो धर्म, जात आणि इथला कर्मकांड यातून जर आम्हाला सुटका करून घ्यायची असेल तर बुद्धाच्या विचाराशिवाय तो दुसरा पर्याय नाही. कारण बुद्धाचा विचारच हा जगाला तारणार आहे, मानवमुक्तीचा मार्ग आहे, विज्ञान आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला धम्म आहे. तो काही ह्या भाकड कथेतला काही भाग नाही. जसं हे सगळं भाकड कथा, हिंदू धर्म नाही हे तर सर्वांना क्लिअर झालेलं आहे. हिंदू धर्म हा धर्म नाही, ते एक थोतान आहे, ब्राह्मणी षडयंत्र आहे, त्याचे आम्ही स्वीकार आहोत. परंतु बौद्ध धर्मात तसं नाही आहे. बौद्ध धर्मात विज्ञान सांगतंय, तुम्हाला जे पटते, जे घडतंय, जे तुम्ही अनुभवता, तुम्हाला जे पटते तेच माना. या पद्धतीनं बुद्धाने आपल्याला लीड केलेलं आहे. बुद्धाने बुद्धाच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संघ निर्मिती केलेली आणि त्या संघाने संपूर्ण जगामध्ये बुद्धाची विचारधारा निर्मिती. अहो सम्राट अशोक राजा बघा कोण आहेत, बुद्धाचे अनुयायी कोण आहेत? चार्वाकी आहेत, बळीराजा आहेत, सम्राट अशोक आहेत, चंद्रगुप्ता मौर्य आहेत, संत कबीर आहेत, गुरु रविदास आहेत, महात्मा बसवेश्वर आहेत, गुरु नानक आहेत, संत तुकोबार आहेत, संत गाडगे बाबा आहेत, छत्रपती शिवाजीराजे आहेत, अहिल्यादेवी होळकर आहेत, बिरसा मुंडा आहेत, संत सेवालाल महाराज आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, शाहूजी महाराज आहेत, बाबासाहेब आहेत, पी रामस्वामी नायकर आहेत, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आहेत आणि मान्यवर कांशीराम साहेब. बघा हा इतिहास आहे. बुद्धाचे फॉलोअर कसे आहेत, कोण आहेत? आणि म्हणून ह्या देशातला एससी एसटी ओबीसी ह्या देशातला मूळ निवासी समाज आहे, बौद्ध वंशाचा आहे आणि तो बुद्धिस्ट आहे, परंतु त्यांना हिंदू बनवले गेले. आता हिंदू बनवणं ही काय आहे, काय केलं त्याने? हिंदू बनवणं म्हणजे काय की आम्ही हिंदू नाहीत हे आम्हाला क्लिअर कट माहीत आहे, परंतु इथल्या मनुवादी व्यवस्थेनं आमच्या पूर्वजावर हिंदुत्व ही लादलेली गुलामी आहे. आम्ही हिंदू नाही, परंतु हिंदू ही आमच्या पूर्वजावर इथल्या व्यवस्थेनं लादलेली गुलामी आहे आणि ती गुलामी आम्ही राजरोसपणे स्वीकारलेली आहे. आज जरी आम्हाला बघा काय आमची अवस्था आहे, आमचे 15% लोक कुठे आहेत, 85% लोक कुठे आहेत? 85% लोकांच्या अज्ञानावर इथल्या 15% लोकांची व्यवस्था उभी आहे. किती वाईट गोष्ट आहे. आम्ही जातीमध्ये विखुरलेलं, जे आम्ही पूर्वीचे बहुजन होतो. बुद्धांचा संदेश काय आहे, आता दिपो भव बहुजन हिताय बहुजन सुखाय. आम्ही जातीच्या गटामध्ये विखुरल्या गेलो, आम्ही बहुजन होतो, आम्ही अल्पजन बनल्या गेलो आणि याने सुडापोटी आमचा फक्त विजय सुरू केला, आमच्यावर अन्यायाचार केले, आम्हाला जातीच्या गटामध्ये विकून लावले आणि आमच्या चढावडी लावल्या की मांगले सरते सकाळी उठून त्याचं तोंड बघावं. आणि यांनी यांचं राजकारण यांच्या सोयीने करतात, म्हणजे महारापेक्षा मांग बरा, मांगापेक्षा संभार बरा, संभारापेक्षा डोर बरा. म्हणजे यांच्या कानाखालचे जे कोणी असतील त्यांना ते प्रतिनिधित्व देतात. गोऱ्याचा बैल झाला असेल तर त्या बैलालाच ते जवळ करतात, गोऱ्याला जवळ करत नाही. ही यांची मानसिकता. आणि आम्ही काय म्हणतो, आमची मानसिकता काय, की त्यांचे गुलाम होऊन राहणे किती दिवस. जर आम्हाला आमच्या पुढच्या भावी पिढीला जर गुलाम ठेवायचा नसेल, त्याचं मात्र करायचं नसेल, त्याला गुलाम बनवायचं जर नसेल, तर आम्ही सर्वांनी मिळून सामूहिक धर्मांतर केलं पाहिजे. कारण व्यक्तिगत धर्मांतर केल्यानं काय होतं हे आपल्याला चांगलं माहीत आहे. आणि आजही आम्ही सामूहिक धर्मांतराच्या दिशेने आहोत. कालच्या आम्ही 6 आणि 7 फेब्रुवारीला राज्यस्तरावर औरंगाबादच्या या ठिकाणी एक मातंग समाजाचं सामूहिक धर्मांतर व्हावं का नाही, हवं तर का भाव होऊ नये तर का होऊ नये यावर एक परिसंवाद ठेवला होता. 2 दिवसाची परिषद होती, कार्यक्रम खूप चांगला झाला आणि सामूहिक निर्णय म्हणजे सामूहिक धर्मांतर करण्याचा निर्णय झाला. त्या ठिकाणी आम्ही एक धर्मांतर कमिटी पण स्थापन केली, वेगवेगळ्या कमिट्या तिथं निर्माण केल्या आणि पहिला कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रामध्ये 7 प्रशासकीय विभागवार म्हणजे नागपूर, अमरावती, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर
अशा सात प्रशासकीय विभागवार सामूहिक धर्मांतरासाठीच्या बैठकांचं नियोजन पण झालं, तयारी पण झाली, परंतु लॉकडाऊनमुळे हा कार्यक्रम आम्ही पुढे ढकलला गेला, पुढे ढकलला. तो होईल, आज न उद्या सुरू होईल, फक्त आपण लॉकडाऊन संपण्याची वाट बघत आहोत, ते आपण करणारच आहोत. मित्र, व सांगायचा हेतू एवढाच आहे की जर या देशामधला जो अस्पृश्य समाज आहे, जो जाती जातीमध्ये विखुरलेला आहे, यांच्यातला जो असंतोष जर निर्माण म्हणजे बाजूला काढायचा असेल, यांच्यातली जातीव्यवस्था जर आपल्याला नष्ट करायची असेल, यांचा जर एक संघ बनवायचा असेल, तर मला असं वाटतंय की या सर्वांचं अस्पृश्य समाजातील मागासवर्गीय लोकांचं सामूहिक धर्मांतर होणं काळाची गरज आहे. आणि धर्मांतर करणं म्हणजे काय करणं, धर्मांतर करणं म्हणजे नेमकं काय करणं, तर आम्हाला बुद्धाच्या विचारानं वाटचाल करणं, बुद्धाने दाखवलेल्या मार्गानं चालणं, बुद्धाच्या विचाराचं अनुकरण करणं, त्यातच आमची खरी मुक्ती आहे. म्हणून आपल्या सर्वांनी या ठिकाणी काही कासना पण थोडंसं मला ऐकण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोलण्यासारखं बरंच काही अनुभव सांगायचे होते, परंतु थोडंसं मला वाटतं आपण थोडंसं थांबलेलं बरं राहील. आपण या ठिकाणी एक मी मागच्या वेळेस प्रोग्राम सुद्धा दिलेला आहे, आणि तो प्रोग्राम असा आहे की युद्ध नाही बुद्ध चाहिए, सौग्रही चलो बुद्ध की ओर चलो. आणि फुले शाहू बहुजन समाजातले फुले शाहू आंबेडकरवादी बहुजन समाजातील जे लोक आहेत, या सर्वांना सामूहिक धर्मांतराचं आवाहन केलेलं आहे, कुठल्याही एका विशिष्ट जातीला समूहाला नाही, कारण विशिष्ट जाती समूहाचं धर्मांतर होणार नाही. तितक्या खालच्या दर्जाला जाऊन आपण हा कार्यक्रम करणार नाही. ह्या देशातील जो कोणी उपेक्षित असेल, शोषित असेल, जातीव्यवस्थेने ग्रासलेला असेल, ज्याला ही जातीव्यवस्था नको असेल, ज्याला ही विषमता नको असेल, ही कर्मकांड नको असेल, दैववाद नको असेल, त्याने सौखुशीनं ह्या प्रवाहामध्ये यायचं आहे, जबरदस्ती अजिबात नाही. ज्याला मांग राहायचं त्याने खुशाल राहावं, ज्याला महा राहायचं त्याने खुशाल राहावं, ज्याला चंभा राहायचं त्याने खुशाल राहावं, आम्हाला त्याची अजिबात देणं घेणं नाही. परंतु जे जे कोणी बुद्धाच्या रस्त्यावर असतील, जे जे कोणी फुले शाहू बाबासाहेबाला मानणारे असतील, या सर्वांना मात्र एका धाग्यामध्ये बांधून यांचं एक मोठं राष्ट्रीय पातळीवर एक खूप मोठं संघटन तयार करण्याचा मानस आम्ही बाळगलेला आहे. त्या दिशेनं आपली वाटचाल आहे. काही दिवसात आम्ही दलाई लामाशी तशी मोबाईलवर बोलणं झालेलं आहे, परंतु भेट झालेली नाही, लॉकडाऊनमुळे काय भेट घेता आली नाही, परंतु घेणार आहोत. जेव्हा दलाई लामांची तारीख निश्चित होईल, त्यावेळेस मात्र आपल्या धर्मांतराची तारीख आपण निश्चित करणार आहोत. आणि केवळ हे महाराष्ट्रातलं धर्मांतर नसेल, तर संपूर्ण देशातील अस्पृश्य समाजातील मागासवर्गीयांचं, एससी एसटीचं आणि ओबीसीचं सामूहिक धर्मांतर असतील, जे आंबेडकरवादी विचारधारेचे आहेत, जे फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊला मानतात, अशाच लोकांचं धर्मांतर असणार आहे. त्याच्यामुळे कोणी कांगावा करण्याची गरज नाही, ही काही जबरदस्ती नाही, हे तुम्हाला मी आजच्या प्रसंगी सांगतो. आम्हाला माहीत आहे की या देशामध्ये करोडो लोक असे आहेत की जे आजही धर्मांतराच्या रस्त्यावर आहेत. कालच एक आदिवासी समाजांच्या नेत्यांनी आवाहन केलेलं आहे की ते सुद्धा या जवळपास 3.5 करोड आदिवासी समाज धर्मांतराच्या रस्त्यावर आहे. अच्युत भोईटे साहेबांनी सुद्धा 11 करोड चर्मकारांना बौद्ध बनवण्याचा संकल्प केलेला आहे. आजच्या प्रसंगी मी त्यांचं स्वागत करतो आहे. आणि त्याच दिशेने मी सुद्धा मातंग समाजातील जे फुले शाहू आंबेडकरवादी किंवा परिवर्तनवादी विचारांचे जे लोक आहेत, जे धर्मांतरवादी आहेत, मी सुद्धा त्यांना आवाहन करून या सर्व बहुजन समाजाची देशामध्ये ताकद एक संघटन उभं करण्याचं काम ह्या माध्यमातून करण्याचा संकल्प केलेला आहे. आपण ते सर्वजण मिळून करू एवढं बोलतो. आणि मी माझे थोडक्यात म्हणजे लांबलेले 2 शब्द संपवतो. सर्वांना पुन्हा एकदा नमो बुद्धाय, जय भीम, सर्वांना मैत्री, मंगल भावना.